शेती आणि शेतीशी शे नाळ जोडणाऱ्या कौतुकास्पद असा सोहळा म्हणजे मिलिनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड दोन हजार तेवीस स्पॉन्सर्ड बाय महिंदा ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सन्मान सोहळा पार पडतोय आपण म्हणतो की भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि भारतात तरुणांना देशाचा आरसा मानला जातो पण कुठेतरी तरुण आपल्याला खूप कमी प्रमाणात शेतीतून वळताना निघून जाताना दिसत आहेत शेतीत तरुणांचं लक्ष खूप कमी झालेलं दिसत आहे पण जेव्हा केव्हा एक आपण यशस्वी उत्पादक शेतकरी बघतो आणि तोही तरुण असतो निश्चितच त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा बदलतोच तर आता आपल्यासोबत एक युवा तरुण आहेत आणि प्रत्येक युवा तरुणांसाठीच ही मुलाखत आहे असं म्हणावं लागेल कारण त्यांनी शेतीच्या माध्यमातून त्यांना आज हा पुरस्कार मिळतोय प्रत्येक आज आपल्याला तरुणांना जेव्हाही आपण तरुणांना भेटतो तेव्हा आपल्याला हाच उत्तर मिळतं की शेती का करायची पण शेती का करायची त्या तुमच्या प्रत्येक प्रश्नात उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळून जाईल नमस्कार मी प्रतीक्षा कृषी मध्ये तर बघूया आज सोबत कोण शेतकरी आहेत तर पहिल्यांदा तुम्हाला हा सन्मान मिळाला तुम्हाला हा सन्मान मिळाल्याबद्दल मनापासून अभिनंदन थँक्यू तर तुमच्या बाबतीत थोडक्यात आम्हाला सांगा माझं नाव अजय विलासराव बोरकर मी कृषी विज्ञान केंद्र वाशिम यांच्या अंतर्गत आलो होतो खर तर मला पहिले कृषी विज्ञान केंद्र यांच्या आभार मानाव लागतील की ज्यांनी आज आमच्या या छोट्याशा गावात एक खूप मोठा प्लॅटफॉर्म या शेतकरी वर्गांसाठी खुला करून दिला आहे आज माझ्या गावात जवळपास साडेतीनशे एकरपेक्षा जास्त फळबाग झालेले आहे असं एकही घर नाही माझ्या गावात की ज्या घरी फळबाग नसेल आणि उत्पन्नाच्या बाबतीत जर विचार केला तर वाशिम बुलढाणा यवतमाळ या सगळ्या जिल्ह्यांपैकी सगळ्यात जास्त उत्पन्न आणि खूप कमी दिवसात उत्पादन घेणारं गाव हे आमचं या कृषी विज्ञान केंद्राच्या मार्फत आज सगळ्या लोकांना दिसत आहे दादा निश्चितच आज तुला बघितल्यानंतर अनेक युवा तरुणांना प्रेरणा मिळेल की आपण देखील एक यशस्वी तरुण शेतकरी बनू शकतो पण हा जो काही देशभरातील शेतकऱ्यांसाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित केलाय या पुरस्कारामध्ये कालपासून आपण बघतोय की तरुणांपासून अगदी वयोवृद्ध शेतकऱ्यांपर्यंत प्रत्येकाचा इथे सन्मान होतोय तर या अवॉर्ड सोहळ्या बाबतीत तू काय सांगशील हा अवॉर्ड सोहळा म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान हा मी पहिल्या वेळेस आहे कृषी विज्ञान केंद्र कुठेतरी आपल्यासाठी धडपडते आज या आणि कृषी जागरण यासाठी काहीतरी मेहनत करते हे आज आपल्याला दिसून आलं आहे कृषी जागरण जर कृषी जागरण आणि कृषी विज्ञान केंद्रांनी जर हा प्लॅटफॉर्म उभा केला नसतं तर अशा शेतकऱ्यांचा कधी सन्मान झाला नसता आणि शेतकऱ्यांना याच्यातून काहीतरी म्हणजे मिळालं नसतं आता आपण बघतोय दादा महाराष्ट्रात दुष्काळजन्य परिस्थिती कुठेतरी निर्माण झाली आहे अवकाळी पावसामुळे कुठे गारपीट होते तर कुठेतरी पाऊसच होत नाहीये तर या सर्व माध्यमात मा आताचा आकडा समोर आलाय की महाराष्ट्र संपूर्ण देशभरात महाराष्ट्रात सर्वात जास्त आत्महत्या होतात आणि त्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या होतात आणि तरुणांचा होता तर मला असं वाटतं की तुला शेती संदर्भात विचारण्यापेक्षा मी या बाबतीत विचारावं की तरुणांनी आत्महत्या न करता परिस्थितीला कशा पद्धतीने म्हणजे परिस्थितीला कशा पद्धतीने साथ दिली पाहिजे खरं तर शेतकऱ्यांनी लढणं नाही लढणं पसंत केलं पाहिजे कारण जर लढत असेल तर त्याला कुठल्याही गोष्टी संकट तर सामोर येणारच येतात पण संकटाला मात करणं हे त्याचं नावच शेतकरी आहे थोडक्यात हा आणि याच्यावर मात केलीच पाहिजे आपण कुठेतरी कमी पडतोय काहीतरी आपलं नैसर्गिक आपत्ती कोणाच्या हातची नाही प्रत्येक गोष्टीत रिस्क तर आहेच आणि रिस्क शेतकरी सहजपणे घेऊ शकतो आत्महत्या हा तिच्यावरचा पर्याय नाही असं मला वाटतंय निश्चितच दादा मला शेवटचा तुला एक प्रश्न विचारायचा आहे की एकंदरीत आजच्या तरुणांना तू काय सल्ला देशील कारण आज तुला आम्ही एक यशस्वी तरुण शेतकरी म्हणून ओळखतोय तर तू तरुणांना काय सल्ला देशील शेती असेल किंवा कुठलंही क्षेत्र असेल याच्यात जर सातत्य आणि आपण जर कटिबद्ध असू तर कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही शेतकरी म्हणजे तरुण मंडळींनी शेतीकडेच वळू नये शेती हा असं म्हणजे दुय्यम व्यवसाय असं मानू नये शेतीही खूप पैसे देणारी एक हे आहे आणि आपण जर समजा तिच्याकडं व्यावसायिक म्हणून जर बघितलं तर आपला निश्चितच त्यात फायदा होईल आणि कृषी जागरण जे मी खूप खूप आभार मानतो आज निश्चितच दादा कृषी जागरणी तर हा आवड सोहळा फक्त तुमच्यासाठी ठेवलाय पण मला पण तुला एक सांगायचं आहे की तुझ्याकून पण आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या की शेतकऱ्यांनी फक्त लढलं पाहिजे आणि लढलंच पाहिजे जेणेकरून निश्चितच आत्महत्या पण कमी होतील आणि शांतता आणि संयम ठेवला तर निश्चितच शेतकरी आपल्या कामात यशस्वी होऊ शकतो तर तुझे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन तर मित्रांनो वेळ झाली इथेच थांबण्याची धन्यवाद